आणि महत्त्वाची बातमी आहे, मनोज जरांगे यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं पथक आता उपोषणस्थळी दाखल झालंय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि 5 दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती चांगलीच खालावलेली आहे. मात्र आज डॉक्टरांचं पथक पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालंय. आता मनोज जरांगे मात्र उपचार घेण्यास त्यांनी सातत्यानं नकार दिलेला आहे. तर आज देखील मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे. आज त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, नाकातून रक्तस्त्राव देखील सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील आपण कुठल्याही प्रकारचा उपचार घेणार नाही यावर मनोज जरांगे ठाम आहेत.